कॉलेज कुमारीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी कुणाल उद्धव शिंदे राहणार सोलापूर याची मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे अशी माहिती ॲडव्होकेट अल्हाद अंदोरे ॲडव्होकेट अथर्व अंदोरे यांनी दिली आहे. 17/8/2016 व त्यापूर्वी 2 वर्षांपासून आरोपी कुणाल शिंदे हा पीडित कॉलेज कुमारीच्या माग मोटारसायकलवर फिरून तिची छेडछाड करत होता, तिला लग्नासाठी मागणी घालत होता आणि लग्न नाही केलं तर आत्महत्या करीन अशा प्रकारे तिला बोलून विनयभंग करत होता. त्याप्रमाणेच वेळोवेळी तिच्या घराबाहेर थांबून तिची छेडछाड करत होता. अशा आशयाची फिर्याद पीडितेने सदर बाजार पोलीस स्टेशनला केली होती. त्यामध्ये सरकारतर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले आणि साक्षीदारांच्या जबाबाचे अवलोकन करता गुन्हा हा साबित होत नसल्याचा युक्तिवाद मी म्हणजे ॲडव्होकेट अल्हाद अंदोरे यांनी केला. यामध्ये हा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब विक्रमसिंह भंडारी यांनी यातल्या आरोपीला निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. यामध्ये आरोपींतर्फे मी स्वतः ॲडव्होकेट अल्हाद अंदोरे यांनी काम पाहिलं, अथर्व अंदोरे यांनी काम पाहिलं आणि सरकारतर्फे ॲडव्होकेट डोके यांनी काम पाहिलं.